नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आजचा विषय आहे हा काही अज्ञानावरती आणि काही अंधश्रद्धेवरती आधारित आहे. आजचा विषय जो निर्माण झालेला आहे याचं मूळ कारण अनेक गुरुवर्य, ज्या गुरुवर्यांनी समाजाला आणि आपल्या शिष्यांना योग्य ज्ञान दिलं नाही. आज मी तुमच्या पुढे असा एक विषय घेऊन येतोय, जो विषय विचार करण्यासाठी मी तुमच्यावरती सोडून देतोय. आमच्या इथं एक व्यक्ती आली होती आणि पहिल्यांदाच त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये तुळजाभवानीचा संचार होत होता. आणि अर्थातच त्या व्यक्तीचं असं म्हणणं होतं की तुळजाभवानी ही सर्वात मेन देवी आहे, सर्वात श्रेष्ठ देवी आहे आणि तिचा संचार हा सर्वश्रेष्ठ संचार आहे. आता याच पद्धतीची एक चर्चा होती की एक तुळजाभवानीचा भक्त होता आणि एक काळूबाईचा भक्त होता आणि तिथं अजून एक दीड शानक गुरु होता. आणि अशामध्ये त्यांची चर्चा चालली होती की एक जो तुळजाभवानीचा संचारवाला होता किंवा तुळजाभवानीचा जो भक्त होता तो असा म्हणत होता की तुळजाभवानी ही मेन देवी आहे, ती सर्वश्रेष्ठ देवी आहे, काळूआई ही इतकी श्रेष्ठ नाही आहे तुळजाभवानी इतकी. याच पद्धतीनं काळूआईचा भक्त देखील म्हणत होता की नाही, काळूआई ही खरी आदिमाया, ही मेन देवी आणि ही खरी श्रेष्ठ आहे. तर तो दीड शाना म्हणत होता की 3.5 शक्तिपीठापैकी शक्तिपीठ असल्यामुळं तुळजाभवानी ही सर्वश्रेष्ठ देवी. आता अनेक वेळेला हे यांचाच प्रश्न नाही, अनेक ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या देवीला, आपापल्या देवाला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण मोठं दाखवताय, यामध्ये दोष काहीच नाही, चुकी काहीच नाही, कारण माझी आई माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, माझी आई जगातील सर्वश्रेष्ठ आई आहे हे लेकरू म्हणू शकतं. पण ज्या वेळेला माझीच आई श्रेष्ठ आहे आणि तुझी आई कमी श्रेष्ठ आहे किंवा ती श्रेष्ठ नाही असा ज्या वेळेला विषय येतो त्यावेळेला प्रॉब्लेम निर्माण होतो. बंधू भगिनींनो, या देवी देवतेंचा विषय जर घ्यायचं म्हणलं तर योग्य ज्ञानानं घेत जा. 11व्या अध्यायामध्ये गीतेमध्ये जो 11वा अध्याय आहे इथं ज्यावेळेला श्रीकृष्णानं विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेला अर्जुन आश्चर्यचकित झाला, कारण ज्या कंसाला कृष्णानं मारलं त्या कंसाचं तोंड देखील कृष्णाला जोडलेलं आहे. अनेक राक्षस, भूत, प्रेत, पिशाच, संपूर्ण सृष्टी, वनस्पती, किडे, मकोडे, देवी देवता सगळे एकत्र आलेले आहेत आणि कृष्णानं हाच संदेश दिला की मीच सर्वांच्या मधून लीला करत असतो. त्यामुळं आता प्रश्न येतो, तुळजाभवानी श्रेष्ठ की काळूआई श्रेष्ठ? याचं उत्तर देत असताना मी तुम्हाला पहिल्यांदा एक सांगतो, हे जे अवतार आहेत आदिमायेचे, सती असो, पार्वती असो, दुर्गा असो, आदिशक्ती असो, ही वेगवेगळी रूपं नाहीत. शेवटच्या मुळात जर तुम्ही गेला तर इथं एकच कळून जातं की ही शिवपत्नीच आहे, आदिशक्ती आहे, आदिमाया आहे. आणि या आदिमायेनं वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या कारणास्तव तिला ज्या ज्या नावानं हाक मारली त्या त्या नावानं तिनं त्या त्या भागामध्ये तिचा अवतार झाला. हीच आदिशक्ती, हीच दुर्गा शक्ती तुळजापुरामध्ये तुळजाभवानीच्या रूपानं प्रकट झाली, तर हीच दुर्गा शक्ती कालीमातेच्या किंवा काळेश्वरीच्या रूपानं मांढरगडावरती प्रकट झाली. आता प्रश्न असा येतो की जोपर्यंत तुमचे गुरु तुम्हाला हे शिकवत नाहीत की ईश्वर एकच आहे, अनेकात एक आणि एकात अनेक, तोपर्यंत हे प्रॉब्लेम निर्माण होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा जर पाहिलं ना तर अनेक पंथ आहेत. शिवपंथ आहे, वारकरी पंथ आहे, शैवपंथ आहे, शाक्त पंथ आहे, नाथ पंथ आहे, असे अनेक पंथ आहेत. आणि हे पंथ आम्हीच श्रेष्ठ आहे या पद्धतीनं चालतात.
फार थोडे लोक आहेत त्यांना हे ज्ञान आहे की ईश्वर एकच आहे, अन्यथा अनेक लोकांना असं वाटतं की माझाच पंत श्रेष्ठ, माझीच देवी देवता श्रेष्ठ, माझा खंडोबा श्रेष्ठ, त्याच्यापुढे दुसरा कोणता देव नाही. असं नाही आहे. तुमच्या जर बारकाने लक्षात आलं तर खंडोबाच देवीचं रूप घेतोय, देवीच खंडोबाचं रूप घेत आहे. जर सूक्ष्म रूपानं पाहिलं तर ह्या अनंताच्या ह्या लीला आहेत. थोडक्यात विचार करा, आपण एका पिक्चरमधलं उदाहरण देऊया. आपले हिंदी सिनेमासृष्टीचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचं उदाहरण देऊया. या अमिताभ बच्चननं शेकडो पिक्चरमध्ये काम केलं. कधी तो शहनशाह झाला, कधी तो रागेट इन्स्पेक्टर झाला, कधी विलन झाला, कधी जोकर झाला. वेगवेगळ्या पिक्चरमध्ये या व्यक्तीनं वेगवेगळे रोल निभावले. तिथं त्याचा चेहरासुद्धा वेगळा दिसत होता. आता तो पा पिक्चर पाहिला, यामध्ये तो अमिताभ बच्चन आहे ओळखतही नाही आहे. तिथं त्याचा चेहरा वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक पिक्चरमध्ये एखादा हिरो वेगवेगळे रोल निभावत असतो, परंतु इतके रोल निभावूनसुद्धा शेवटी तो अमिताभ बच्चनच असतो. याचा अर्थ ह्या सृष्टीमध्ये या देवी देवता वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या भक्तांसाठी वेगवेगळ्या कारणास्तव लीला करण्यासाठी वेगवेगळे अवतार घेत असतात, परंतु शक्ती एकच आहे. इथं भांडणं आहेत श्रेष्ठत्वाची, कारण आजसुद्धा आपल्याकडचे गुरुवर्य कमी पडले समजून सांगायला की अरे काळवाई आहे तीच तुळजाभवानी आहे, जी तुळजाभवानी आहे तीच काळू आहे. वेगवेगळ्या वेशात वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या मंत्रानं ती अवतरलेली आहे. त्यामुळं हा भेदाभेद नाही, हा श्रेष्ठ तो श्रेष्ठ नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही अशा तुलना कराल त्यावेळेला एकतर अज्ञान असेल, परंतु जाणूनबुजून कराल तर हे सुद्धा फार मोठं पाप आहे. आजसुद्धा प्रत्येकजण आपल्या खिडकीतून सूर्याला पाहतोय आणि म्हणतोय माझ्या खिडकीतून पाहिलेला सूर्य मोठा आहे, तर कोण म्हणतोय माझ्या अंगणातून पाहिलेला सूर्य मोठा आहे. परंतु या सर्व मूर्खांना मी एकच सांगतो, आपल्या खिडकीतून अंगणातून बाहेर या, एका ग्राउंडवरती एकत्र या आणि आकाशाचं निरीक्षण करा. त्यावेळेस तुम्हाला समजेल की सूर्य एकच आहे, परंतु वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण त्याला पाहतोय. त्यामुळं मी या पचड्यात कधीच पडत नाही, मी दंतकथेत कधीच जात नाही, मी ग्रंथामध्ये जादा डोकं कधीच घालत नाही. माझा एकच विश्वास आहे की परमेश्वर एक आहे, आणि कधी तो शक्तीच्या रूपानं समोर येत असतो, कधी पुरुष रूपानं, म्हणजे आपण ज्याला शिव म्हणतो हे म्हणतो त्या रूपाने येत असतो, कधी स्त्रीच्या रूपाने येत असतो. त्याच्या या नाना लीला आहेत. परंतु आपल्या भारतीय अध्यात्माचं दुर्दैव की हा हिंदू धर्म, हे अध्यात्म जगात सर्वश्रेष्ठ आहे, परंतु समजून सांगणारे लोक योग्य नाही मिळाले. कोणी देवीची भीती घालतोय, कोणी देवाची भीती घालतोय, आपली दुकानं चालवतोय. तर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की देवा देवामध्ये देवी देवामध्ये अजिबात भेद नाही. ते कोण कसं प्रकट झालं, कोण कसं, तुम्ही काय देवाच्या बारशाला गेला होता का? तो म्हणला की ती आदि माया आहे, ती मेनच आहे, ती ह्या, तुम्ही काय वारशाला गेलाय का त्यांच्या? ज्या गोष्टी आहेत या लीलेसाठी केलेल्या आहेत, लीला आहेत या. पहा ना, आता रामायण आणि महाभारत यामध्ये तुम्ही काय फरक करणार? राम तोच कृष्ण आणि कृष्ण तोच राम, परंतु या अवतारात लीला वेगळ्या आहेत, त्या अवतारात लीला वेगळ्या आहेत. त्यामुळं मला असं वाटतंय ह्या झेमेल्यात पडू नका. हे असं काही नाही आहे. आणि तुमच्या गुरूंचं हे महत्त्वाचं काम आहे की तुमची दृष्टी एक करणं, आणि जोपर्यंत एकाच सर्व आणि सर्वात एक तुम्ही पाहत नाही तोपर्यंत तुम्ही भक्तीची अवस्था गाठूच शकत नाही. आणि म्हणून मी एक विनंती करतोय, देवी देवतांच्यामध्ये भेद करू नका. त्यांच्यामध्ये जसे पक्ष आहेत आपले, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना वगैरे वगैरे, असे पक्ष पाडू नका, पंथ पाडू नका. ह्या जातीपंथाच्या भिंती फोडून टाका आणि एकच ईश्वर आहे यावरती नजर ठेवा, तरच तुम्हाला हे सर्व काय मिळू शकतं. श्रेष्ठ कनिष्ठ असं काही नाही. त्या आदिमायेला प्रेमानं नम्रतेनं शरण जा, सर्व रूपात ती तुम्हाला दर्शन देईल, हा माझा दावा आहे तुम्हाला. आणि आपणा सर्वांना अजून एक विनंती आहे, असे डोळे उघडण्यासाठी, असंच योग्य ज्ञान घेण्यासाठी, अध्यात्मातील उच्च अवस्था गाठण्यासाठी, ध्यानधारणा असेल, स्वतःभोवती सुरक्षा कवच करण्यासाठी, अशा अनेक गोष्टी मिळवण्यासाठी आपण माझ्याकडचं एक ध्यानधारणा शिबिर नक्की अटेंड करा. या ऑगस्ट महिन्यामधील ऑगस्ट 2024 ध्यानधारणा योग शिबिर आहे.
रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 सकाळी 11 ते 5। तर जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती संपर्क करून रजिस्ट्रेशन लवकरात लवकर पूर्ण करा, कारण माझा नेहमी उद्देश असतो की योग्य ते ज्ञान घ्या, खरं ज्ञान घ्या, शुद्ध भक्ती करा, सहज भक्ती करा, त्यामध्ये इतकं कॉम्प्लिकेशन नका निर्माण करू। ईश्वरानं आपल्याला श्वास घेण्याची क्षमता सहज दिलेली आहे, अन्न पचवण्याची क्षमता सहज दिलेली आहे, हे संपूर्ण विश्व सहज चालतं आहे, तर भक्तीला इतकं अवघड नका बनवू। तुळजा भवानी आणि काळू आई एकच आहेत, फक्त त्यांच्या लीला वेगवेगळ्या झालेल्या आहेत, एकाच हिरोनं जसे दोन रोल केल्यासारखे। अंबाबाई असो, हे असो, विष्णुपती, शिवपत्नी, मी असं मानतच नाही, एकाच सर्वन सर्वात एक, हाच माझा दृष्टिकोन असतो आणि मी माझ्या शिष्यांना देखील हे शिकवत असतो। कुठंही भेद करू नका, सर्वत्र त्याला पहा, मग पहा तो तुमच्या हाकेला धावून येईल। आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, तसेच अध्यात्मातील काही अडीअडचणी समस्या असतील तर खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती फोन करून आपल्या समस्या सांगू शकता, शिबिराची नोंद देखील करू शकता। हा फोन नंबर पूर्णपणे निःशुल्क आहे, परंतु या फोनवरती दुसरी व्यक्ती असते, डायरेक्ट मला बाबांशी बोलायचं आहे हा आग्रह करू नका। तुमच्या समस्येनुसार मी तुम्हाला वेळ देतो, भेटण्यासाठी वेळ देतो आणि फोनवर देखील बोलतो, पण पहिल्यांदा समस्या ऐकून घेण्यासाठी दुसरी व्यक्ती आहे, त्यांना तुमच्या सर्व समस्या सांगा। जय आदिशक्ती।